पात्र तोंडाचे आहेत, पाटक्या तोंडाचे आहेत. मला वाटतं आमच्या हिंदू संस्कारामध्ये, धर्मामध्ये ज्यावेळेला बाळ जन्माला येतं आणि त्याची पाचवी होती, तर पाचवीच्या दिवशी बाळाच्या तोंडामध्ये गोड मधाचं बोट फिरवलं जातं का की आयुष्यभर हे लेकरू गोड बोललं पाहिजे. मला वाटतं संजय राऊतांच्या मातोश्री नेमकं ह्या विसरल्या आणि त्याच्यामुळे त्याची जीभ सारखी फडफड 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 करते आणि तो त्या ठिकाणी बेताल वक्तव्य करत असतो.